त्यामध्ये पहिला प्रश्न जो अनस्किल्ड होतं का आधीचं, जे मला आता एवढं आठवत तेवढं, कारण मी तुम्हाला असं म्हटलं बोलताना की स्किल्ड कोर्सेस काही आपण ते सुरू केले पाहिजे, काही अनस्किल्ड होतं असं नाही आहे, स्किलच्या रिक्वायरमेंट्स ह्या बदलत असतात आणि त्यामुळे बदलणाऱ्या याच्याप्रमाणे स्किल कोर्सेस आता सुरू करावे लागतील. आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम इंट्रोड्यूस केला आहे UGC ने. तर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम जे UGC ने इंट्रोड्यूस केलं, त्याच्या आधी सेमिस्टर सिस्टम UGC ने इंट्रोड्यूस केली, याचा अर्थ आधीचं शिक्षण काल कालबाह्य होतं का, ते चुकीचं होतं का, असं नसतं कधी. तुम्हाला परिस्थितीनुरूप काही गोष्टी बदलाव्या लागतात आणि त्याच्यामुळे आत्ता स्किल कोर्सेस सुरू केले पाहिजे काळाची गरज आहे. तेव्हा स्पर्धा नव्हती, म्हणजे मी माझं सांगतो तुम्हाला, मी पहिल्यांदा ज्या प्राध्यापक झालो नोग्रँडचं कॉलेज होतं, माझ्या हातात मार्कशीट येण्याच्या आधी मी शिकवायला लागलो वर्गात. याचं कारण की मी पास झालो कळलं किंवा पास झाला म्हणून उद्यापासून शिकवायला येऊन जा, नोग्रँडचं होतं, नंतर मार्कशीट आली. आत्ता जर मी पास झालो तर मला हेलपाटे मारावे लागतात, मार्कशीट आल्यानंतर नाही, 90% मार्कशीट असताना सुद्धा इंटरव्ह्यू द्या, डेमो द्या, त्याच्यानंतर मग ठरेल की मी चांगलं शिकवतो नाही शिकवत. हे कालानुरूप त्या प्रकारचे कोर्सेस सुरू करावे लागतात. आत्ता स्किलची गरज आहे, म्हणजे तेव्हा नव्हते का, असा काही विषय नाही. आता स्किल बेस्ड कोर्सेस आपल्याला पाहिजेत, कारण त्याच्यातनं एक्सपर्टाईज निर्माण होणार आहे. मी जसं म्हटलं की आत्ता आपल्याला कितीपेक्षा काय शिकलो हा विषय जो महत्त्वाचा आहे, तर काय शिकलो याला उत्तर द्यायला त्याला स्किल आहे. म्हणून ते आत्ताचे पाहिजेत, आधीचे पण होते, आताचे पण होते. सगळी मोठी मंडळी, आपल्याकडे अब्दुल कलाम तुम्ही नाव घेतलं, सी व्ही रमणचं नाव घेतलं, हे आधीच्या शिक्षण पद्धतीतून मोठ्या झालेल्या आहेत ना. त्यामुळे आपली शिक्षण पद्धती आउटडेटेड होती, कालबाह्य होती, फालतू होती, असा काही विषय नाही, ती पण चांगली होती. आता बदललेल्या शिक्षण पद्धतीला मी जस्टिफाय करण्यासाठी मला माझ्यात बदल करावा लागेल, हा माझा विषय आहे. आता मला बदल करावा लागेल माझ्यात. तेव्हा माझ्या रिक्वायरमेंट कमी होत्या, आता माझ्या रिक्वायरमेंट वाढल्या आहेत, माझ्याकडनं अपेक्षा वाढल्या आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांकडून. आणि जर विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा वाढल्या, अहो आत्ता एका प्राध्यापकाच्या इंटरव्ह्यूमध्ये 100 पेक्षा जास्त उमेदवार असतात, मग तो त्याच्यातनं योग्य जर निवडेल तर त्यातनं तो त्याच्यातनं पारखतो ना पुन्हा त्या उमेदवाराला, आणि मग कोण जास्त कॅपेबल आहे, कोणाचं प्रेझेंटेशन चांगलं, कोणाचं कम्युनिकेशन स्किल चांगलं, कोणाची बॉडी लँग्वेज चांगलं, कोणाचं नॉलेज चांगलं, कोणाचं टॅलेंट चांगलं, त्याच्यातनं मग तो हे सगळं ठरतो. दीज आर दी ऑल स्किल, वी शुड ॲक्वायर दॅट थिंग. त्याच्यामुळे आधीचा आणि आत्ताचा काही विषय नाही आहे. दुसरं, तुम्ही जे म्हणाले की मूलभूत विज्ञानाबद्दल कला याच्यातले असेल, की याचे काही धोरण आपल्याकडे असे ठरलेले नाही आहे, असं अजिबात नाही आहे. धोरणं ठरलेले आहेत, आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीला तो ॲप्रोच नाही आहे. आपल्याकडे ज्याला अप्लाइड एज्युकेशन असं म्हणतात, आपल्याकडे अप्लाइड नाही आहे. तुम्ही कलाशाखेचा उल्लेख केला, कलाशाखेमध्ये इंटर्नशिप आहे का, काही नाही. म्हणजे तुम्ही MA हिस्ट्रीमध्ये केलेला पोरगा पहा, त्याने किती किल्ले पाहिले प्रत्यक्ष, कारण अप्लाइड पार्ट नाही येतो. आता हिस्ट्रीमधलं जे वैभवशाली शिवाजी महाराजांनी, त्या एक एक किल्ला पाहिला तर असं वाटतं आपण चढू शकत नाही, आणि ते किल्ले पार करून महाराजांनी हिंदी स्वराज्य संस्थेची स्थापना केली, किती मोठी गोष्ट आहे. याचा अभ्यास तुम्ही आम्ही जाऊ द्या, हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांनी तरी केला आहे का, त्याला त्याच्यातलं काही माहिती आहे का. सोशॉलॉजीचा विद्यार्थी असेल, त्याला खरंच या देशातल्या किती जमाती आहेत, किती भाषा आहेत, त्याच्यातल्या रूढी परंपरा काय आहेत, त्याचा संस्कृतीशी काय संबंध आहे, या सिलेबसमध्ये या गोष्टी आम्ही आणल्या नाही आणि त्याच्यामुळे हे दुर्लक्ष झालेलं आहे. आत्ता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये या सगळ्या गोष्टी तर येणार आहेत, आणि म्हणून मी म्हटलं की आत्ता चौकस राहण्याची गरज ही आपल्याला आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना आहे. आता पूर्वीसारखं होणार नाही, ॲडमिशन घेतली म्हणजे पास, असं नाही होणार. आत्ता आपल्याला मूलभूत अभ्यासाकडे वळावं लागेल, आणि म्हणून सगळं थोडं थोडं करण्यापेक्षा एक नक्की केलं पाहिजे. या पद्धतीने आता शिक्षण या पद्धती या दिशेने जी सगळी चाललेली आहे, म्हणजे आता आपल्याकडे नॅशनल रिसर्च फाउंडेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंट्रोड्यूस केला आहे. ज्याला रिसर्च करायचं त्यांनीच रिसर्च फाउंडेशनला प्रवेश घ्यायचा, का बरं सगळ्यांनी रिसर्च करायचं, गरज नाही आहे ना. मला रिसर्चमध्ये आवड नाही आहे आणि मला टेक्नॉलॉजीमध्ये आवड आहे, तर तुम्ही मला रिसर्चमध्ये का बरं पाठवता. जोपर्यंत माझ्या आवडीने तुम्ही शिकवायला संधी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत तो मूलभूत गोष्टीकडे जाणार नाही.
आणि ते मूलभूत गोष्टीकडे या शिक्षण पद्धती मध्ये न गेल्यामुळे या गोष्टी दूर राहिल्या व्यावहारिक पासून. धोरण सगळे होते, अंमलबजावणी करण्याची व्यवस्था शिक्षण पद्धतीत नसल्यामुळे तो फरक आपल्याला तो प्रामुख्याने त्या ठिकाणी जाणवतो. पुढला प्रश्न आपल्याकडे आलेला आहे की प्राध्यापकांना तासिका किंवा कंत्राटी तत्वावर नेमून वेळेवर वेतन न मिळणं, कामकाजाचं स्वरूप जास्त देणं आणि सुरक्षितता नसणं अशा अनेक स्वरूपाची पिळवणूक महाविद्यालयांकडून होताना दिसते. तर आपण याच्यावर कसे नियंत्रण मिळवाल? आणि याचा दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा त्या प्राध्यापकालाच काही सिक्युरिटी नसते तेव्हा त्याच्याकडून आपण कशी अपेक्षा करू शकतो की तो अधिक जास्त पुस्तकं वाचेल, अधिक जास्त नॉलेज ॲक्वायर करेल? तर याच्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन करा? प्रश्न तर महत्वाचा आहेच, पण हे असं आहे की धोरणात्मक निर्णय आहे. आपल्याकडे शिक्षण हे अजूनही प्रायमरी सेक्टरमध्ये आलेलं नाही आहे मूलभूत याच्यामध्ये. खरं म्हणजे ते यायला पाहिजे. राईट टू एज्युकेशन वगैरे सगळे बिलं आले, शिक्षण सर्वांचा अधिकार पण प्रायमरीपर्यंत आहे. उच्च शिक्षणामध्ये ते अजूनही इंट्रोड्यूस केलेलं नाही. आत्ता दुर्दैवाने स्थिती अशी आहे, पूर्वी सगळे शिक्षण हे अनुदानित तत्वावर होते, म्हणजे तेव्हा गव्हर्नमेंटची मुख्य जबाबदारी होती शिक्षण देण्याची. आत्ता 1995 पासून, साधारणपणे 93 कि 95 पासून कि 90 पासून विना अनुदानित तत्वावरच्या सगळे हे शाळा आणि कॉलेजेस आपल्याकडे ते आणले, आणि ते आणल्यामुळे शासनाने त्याला अनुदान देणं बंद केलं. आणि मग असं म्हटलं की आता तुम्ही सेल्फ फायनान्सिंग, स्वबळावर ह्या सगळ्या संस्था त्या चालवा. कोणी चालवायच्या? त्या मॅनेजमेंटनी चालवायच्या. मॅनेजमेंटनी स्वबळावर संस्था चालवायच्या म्हणजे कॉलेजही चालवायचं, प्राध्यापकांना पगारही द्यायचा. या पद्धतीने ते असल्यामुळे आणि शासनाने त्यातनं हस्तक्षेप किंवा मदत, आर्थिक मदत ती काढल्यामुळे एक स्वभावावर चालवण्यासाठी आर्थिक विषयातली सुरक्षितता ही त्या ठिकाणी प्राध्यापकांची संपुष्टात आली, ही हे नक्की आहे. आत्ता आपल्याकडे भरतीचे सगळे विषय आहेत, भरत्या बंद असल्यामुळे, आणि मग त्याला CHB च्या नियुक्ती करा, त्याची मान्यता दिली, त्याचे पगार आत्ता या ठिकाणी ते वाढवलेले आहेत, पण तेही रेग्युलर मिळत नाही. तुम्ही विचारलेले प्रश्न गंभीर आहे, एकदम बरोबर आहे. मूळ प्रश्न आहे, एक मी चॅटिंग पण पाहिलाय, उपाशापोटी क्रांती होत नाही हे 100% सत्य आहे. पण मी कुलगुरु आहे आणि त्याच्यामुळे हा धोरणात्मक निर्णय आहे, पण तो शासकीय स्तरावर आहे. विद्यापीठाचा विषय जो आहे तो फक्त शासनाने घेतलेला निर्णय या बाबतीतले, त्याची अंमलबजावणी करणे एवढाच विषय आहे. तुम्हाला जे वाटतं तेच मलाही मनापासून वाटतं की सगळ्या प्राध्यापकांना ती सिक्युरिटी मिळाली पाहिजे. ती प्राध्यापकांनाच नाही, जर एखाद्याला सिक्युरिटी नसेल तर तो काम करू शकणार नाही, हे सत्य आहे. आणि म्हणून सिक्युरिटीचा विषय सुद्धा तो महत्त्वाचा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप चांगल्या विषयाला तुम्ही वाट करून दिलेली आहे की शासकीय धोरणामध्ये हे सगळं अवलंबून आहे. सर, याच्यामध्ये अजून एक CHB आणि कंत्राटी प्राध्यापकांचा एक प्रश्न आहे की या कोरोना कालावधीमध्ये जे काही प्राध्यापकांनी काम केलेलं आहे, जे समजा घरी बसून ऑनलाईन लेक्चर्स घेतले असतील किंवा काही असेसमेंट कम्प्लीट केले असतील, तर त्यांना अजूनपर्यंत वेतन मिळालेलं नाहीये. म्हणजे नक्कीच हा शासन धोरणाचा भाग आहे, तरी पण आपल्या विद्यापीठामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न आले असतील, तर हे जे काही कोरोना कालावधीमधलं जे वेतन आहे हे मिळेल की नाही अशी एक इन्सिक्युरिटी सगळ्या CHB आणि कंत्राटी प्राध्यापकांमध्ये आहे. आणि याला अनुसरूनच मला एक अजून एक प्रश्न पुढचा विचारायचा आहे सर, की काही प्राध्यापक जे कंत्राटी ह्याच्यावरती काम करत होते, जे टेम्पररी होते, त्यांचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झालेला आहे, तर त्या बाबतीमध्ये विद्यापीठ स्तरावरून आणि शासन स्तरावरून काय उपाययोजना केल्या गेल्यात किंवा काय करणे अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं? तुमचा पहिला प्रश्न जो आहे की कोरोना काळामध्ये ज्या CHB ने काय काम केलंय किंवा त्या काळामध्ये काम नसते करू शकली नसतील, त्यांना पगार मिळेल की नाही. शासनाने एक परिपत्रक नक्की काढलाय आणि ते आम्ही पण करतो आहोत, जे आमच्या अखत्यारीतलं आहे म्हणजे विद्यापीठाच्या, की कोणाचाही पगार कापू नये अशा प्रकारचे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणाचे पगार त्या ठिकाणी कापल्या जातील,
ते कधी मिळतील ते मात्र मी सांगू शकणार नाही, कारण तो शासकीय स्तरावरचा तो निर्णय आहे, तो त्यांनी तो केला पाहिजे. दुसरा प्रश्न काय होता तुमचा प्लीज? सर दुसरा प्रश्न हा होता की या कालावधीमध्ये जे सीएचबी वरती काम करणारे आमचे प्राध्यापक बंधू भगिनी होते त्यांच्यातले काही कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांचं वेतन बरंच वेतन थकित आहे आणि प्लस या कोरोनामुळे त्यांना महाविद्यालयाने जसं की आपण उल्लेख केला की 1995 पासून विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदान तत्वावर कार्य करणारे हे प्राध्यापक होते, तर याच्या बाबतीत आपण काय विचार करताय सर की त्यांची आता त्यांची फॅमिली त्याच्यावरती अवलंबून होती आणि याच्यामध्ये कोरोना काळामध्ये ते त्यांची डेथ झालेले असल्यामुळे आता त्यांचं उपजीविकेचं साधन पूर्ण संपलेलं आहे, तर याच्यावरती ऍज अ कुलगुरू म्हणून काय म्हणजे आपण कशा पद्धतीने बघताय की त्यांना कशा प्रकारची नुकसान भरपाई देता येईल किंवा काय करता येईल? खरं म्हणजे हा पुन्हा प्रश्न तोच येतो, कारण जे गव्हर्नमेंट सर्वंट जे सॅलरीड असतात त्या संबंधातले निर्णय तर ते शासनालाच घ्यावे लागतात. जसं कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचं काम करत असताना एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला 50 लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे, ते कोरोनासाठी काम करत असणार नाही. पण कोरोना काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा काही जण मृत्यू झाला तर त्या प्रकारची घोषणा अजून शासनाने केलेली नाही आहे. दुसरा विषय जो असा आहे की मी काय करू शकतो म्हणजे कुलगुरू म्हणून विद्यापीठ म्हणून, तर विद्यापीठामध्ये जर अशा काही कारणांमुळे जर असा कोणाचा मृत्यू झाला तर विद्यापीठ मात्र आपल्या प्राधिकरणांच्या माध्यमातून जे काही उपलब्ध फंड असतात त्यातून ती मदत नक्की ती केली पाहिजे आणि ते करू शकतात. आमच्याकडे या काळामध्ये सुद्धा दुर्दैवी घटना काही झाल्या तर आम्ही फंड म्हणून नाही पण विद्यापीठातला इनिशिएटिव्ह घेऊन केवळ मी म्हणून नाही तर आमच्या इथल्या संघटना सुद्धा आणि त्या प्रकारची मदत आपण ती केली केलेली आहे. नक्की या काळामध्ये कोणावर अशा प्रकारचे प्रसंग येऊ नये अशा भावना आपल्या राहतील. दुर्दैवाने जर ते आल्या तर त्याला मदत शासनाच्या अखत्यारीतील असेल तर शासनाने करावी आणि विद्यापीठाच्या अखत्यारीतील असेल तर विद्यापीठाने करावी, याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या विवेचनात गुरुकुल आणि कुलगुरु या दोन्ही मधला फरक खूप छान सांगितलं पद्धतीमधला. आता पुढला प्रश्न असा आहे की तेव्हा जेव्हा गुरुकुल होत तेव्हा असा काही राजकीय दबाव नसायचा, पण सद्यस्थितीत कुलगुरूंवर काही राजकीय प्रशासकीय आणि स्थानिक व्यवस्थापनाचा काही दबाव असतो का आणि याच्याबाबत आपला अनुभव कसा आहे आणि जर असेल तर तो आपण कसा हँडल करता त्याच्याबद्दल मी नाही. दबाव असा काही विषय तो फार नसतो आणि हस्तक्षेपाचा विषय नसतो, याचं कारण की कुलगुरूंचे म्हणजे विद्यापीठातले प्रमुख हे राज्यपाल असतात कुलगुरूंचे आणि आपल्याकडे राज्यपाल हे नॉन पॉलिटिकल पोस्ट आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं आणि एक जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलर म्हणून एक कमिटी असते विद्यापीठामध्ये आणि त्याचे अध्यक्ष हे राज्यपाल असतात. तर त्यामुळे जर काही सूचना द्यायच्या असतील तर राज्यपालांच्या मार्फत विद्यापीठांना दिलं जातं आणि विद्यापीठातल्या प्राधिकरणांच्या माध्यमातूनच त्या पद्धतीने हे विद्यापीठाचं काम चालत असतं. राजकीय दबाव त्याला नाही, पण ज्यावेळेला राज्याची सुद्धा काही धोरणं जेव्हा असतात तर ते धोरण स्वाभाविकपणे विद्यापीठांनी राबवावे एक या प्रकारची अपेक्षा ती राज्याची असते आणि त्यावेळेला राज्य आणि कुलगुरु सगळ्या विद्यापीठातले असे आपसामध्ये बसून ती चर्चा करतात आणि एक समन्वयाने निर्णय घेऊनच तो निघत असतो. आणि जेव्हा आपण 10 लोक एकत्र येऊन काही चर्चा करून निर्णय जेव्हा घेत असतो तर त्यावेळेला एक निर्णय 10 लोकांना सारखं पटतं असं कधी नसतं, पण तरी आपल्याला ते करावं लागतं कारण एक मेजॉरिटी डिसिजन असतं आणि एखाद्याला जर तो मेजॉरिटी डिसिजन मनात नसताना करावं लागत असेल तर त्याला राजकीय दबाव म्हणून आपण म्हणू शकत नाही. तर ग्रुप डिसिजन आपल्याला ते सगळ्यांना पाळावं लागतं, त्या पद्धतीने कार्य चालतात. बाकी राजकीय दबाव कुलगुरूंवर फार असतो असं काही नाही आहे. धन्यवाद सर. पुढला प्रश्न आपल्याकडे असा आलेला आहे की म्हणजे आपणही बऱ्याचदा ऐकलं असेल की प्राध्यापक भरतीमध्ये बराचसा गैरव्यवहार होतो, म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना डावललं जातं आणि त्याच्या जागी आपल्या मर्जीतल्या लोकांना घेतलं जातं. तर ही अधिक पारदर्शक करण्यासाठी प्राध्यापक भरती अधिक पारदर्शक करण्यासाठी ती एखाद्या परीक्षेद्वारे ही भरती केली जाऊ शकते का, जसं की एमपीएससी आहे
किंवा रिक्रुटमेंट बोर्ड आहे असं काही वेगळं बोर्ड स्थापन केलं जाऊ शकतं का? आणि याच्यामध्ये कुलगुरूंची भूमिका काय असेल? कारण जर का सर्व आताच आपण उल्लेख केला की कुलगुरूंचे हेड हे कुलपती म्हणजे आपले राज्यपाल असतात, तर आपण असं राज्यपालांना निवेदन देऊ शकतो का की रिक्रुटमेंट बोर्ड किंवा एमपीएससी द्वारे प्राध्यापकांची निवड केली जावी जेणेकरून केवळ गुणवंत विद्यार्थ्यांनाच प्राध्यापकांची संधी मिळेल? तर याच्याबद्दल आपलं मत सांगावं. तसंच दुसरा प्रश्न असा आलाय की विद्यापीठांमध्ये ते बोलू का सर दुसरा प्रश्न सोबतच? बरोबर. हा, दुसरा प्रश्न आलेला आहे की विद्यापीठामध्ये जे संशोधन केलं जातं त्याचं पुढे काय होतं, असं म्हणजे त्या संशोधनाचं महत्व काय आहे समाजाच्या दृष्टीने, असा एक प्रश्न आपल्याला विचारणार आहे. एक पहिला दोन्ही प्रश्न अतिशय चांगले आहेत. भरती प्रक्रियेच्या बाबतीतला जो प्रश्न आहे दोन्ही स्तरावर होतं आणि माझं स्पष्ट मत आहे की या भरती प्रक्रिया कॉमन रिक्रुटमेंट बोर्डाने झाल्या पाहिजे एक नक्की. कारण कॉमन रिक्रुटमेंट बोर्डाने जर भरती प्रक्रिया झाल्या तर तो जो हस्तक्षेप असतो व्यवस्थापनाचा तो राहणार नाही. फक्त त्यातला एक तोटा म्हणू काय म्हणू एक त्याचं असं राहील की त्या भरत्या ट्रान्सफरेबल राहतील जर कॉमन रिक्रुटमेंट बोर्ड गठीत करून ते जर केलं जस्ट लाईक द एमपीएससी. एमपीएससीच्या जशा नियुक्त्या होतात गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये तशा प्रायव्हेट कॉलेजेससाठी कॉमन रिक्रुटमेंट बोर्ड स्टेट लेवलला असू शकतं. आणि जर तो दुसरा पर्याय आपण जसं म्हणालात तसं विद्यापीठ लेवलला सुद्धा विद्यापीठाच्या माध्यमातून, पण त्याला शासनाची अनुमती लागेल कारण याला पगार शासन देत असल्यामुळे शासनाच्या अनुमतीशिवाय निर्णय आपल्याला घेता येत नाही. विद्यापीठ स्तरावर सुद्धा अशा प्रकारचे एक बोर्ड गठीत करून भरतीची प्रक्रिया ती राबवता येऊ शकते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जर झाल्या तर जे आपण आपल्या भावना जे व्यक्त केल्या त्या टाळता येऊ शकेल. दुसरा प्रश्न जो आपला संशोधनाच्या बाबतीतला जो आहे की त्याचा नंतर काय उपयोग होतो, उपयोग नक्की होतो, त्याचं प्रमाण कमी आहे. मी एका याच्यामध्ये कॉन्फरन्समध्ये गेलो होतो उद्घाटनाला आणि तिथल्या एका मॅडम प्राचार्य होत्या. त्या मॅडम म्हणाल्या की रिसर्च पेपर शुड बी कंटिन्यूड. त्यांनी असं म्हटलं की संशोधनाचे म्हणजे संशोधन पेपर जे आहेत आपले हे याच्यामधलं आपलं सातत्य राहिलं पाहिजे. मी त्यांना म्हटलं की रिसर्च पेपर नाही राहिले तरी चालेल, रिसर्च प्रोजेक्ट्स शुड बी कंटिन्यू. संशोधनाचे उपक्रम म्हणजे प्रकल्प हे सुरू राहिले पाहिजे. प्रकल्प हे पेपरचं आउटपुट आहे. त्यामुळे आता पुन्हा तोच प्रॉब्लेम येईल. आवाज येतो का? येत आहे सर, येत आहे सर, बोला तुम्ही, कंटिन्यू करा. तर त्याला रिसर्च पेपरचं पुढचं आउटपुट म्हणजे आता अनेक विद्यापीठ आता आमच्या या विद्यापीठामध्ये 4 पेटंट मिळाले म्हणजे त्याला कमर्शियली कन्व्हर्ट करू शकतो आपण. विद्यापीठामध्ये जे रिसर्च होतात त्याची पुढची पायरी म्हणजे पेटंट मिळवणं आणि त्याला कमर्शियली कन्व्हर्ट करणं. आणि ते कमर्शियली कन्व्हर्ट होतात म्हणजे रिसर्च पेपर समाजासाठी उपयोगाचा आहे हा त्याचा तो अर्थ आहे. त्यामुळे रिसर्च उपयोगी नक्की आहे. तसा तो पुढाकार विद्यापीठांनी घेतला पाहिजे. अलीकडे घ्यायला पण लागलेले आहेत कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक नॅशनल रिसर्च फाउंडेशन सजेस्ट केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रिसर्चचं महत्व हे दिवसेंदिवस वाढणार आहे.